शिर्डी येथील वाघवस्ती वार्ड क्रमांक 7 येथे पाण्याच्या प्रश्नामुळे रस्त्याचे काम प्रलंबित होते. वाघवस्ती येथील नागरिकांना पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. येथील नागरिकांना पाणी मिळत नव्हते. आता अमृत जल योजनेअंतर्गत येथील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील व सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाडी पाणी पुरवठा या योजनेचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आलाय. यावेळी येथील नागरिकांनी आनंद व्यक्त केलाय. या भागातील पाणी प्रश्न मार्गी लागल्याने रस्त्याचे काम 2 दिवसात सुरू होणार आहे असे प्रतिपादन नितीन कोते यांनी केले. वार्ड क्रमांक 7 मधील नगरसेविका श्रीमती अर्चनाताई उत्तमराव कोते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज वाघवस्ती येथील अमृत योजनेअंतर्गत जी वाढीव पाणी पुरवठा मंजूर झालेली आहे तिचा शुभारंभ आज या ठिकाणी करण्यात आला. या प्रसंगी शिर्डी नगर पंचायतचे उपनगराध्यक्ष जगन्नाथ पाटील गोंदकर, पाणी पुरवठा सभापती सुजितदादा गोंदकर व माझे मित्र नगरसेवक मंगेशदादा त्रिभुवन हे सर्व व ह्या भागातील सर्व नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ह्या भागातील जो काही रस्त्याचा प्रश्न होता तो देखील आता मार्गी लागलेला आहे. पण ह्या वार्डातील नगरसेविका श्रीमती अर्चनाताई कोते यांनी जोपर्यंत वाढीव पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन या ठिकाणी पडत नाही तोपर्यंत रस्ता करू नये असं शिर्डी नगर पंचायतला सांगितल्यामुळं ह्या रस्त्याचं काम आपण प्रलंबित ठेवलं होतं. आणि आता ही जी वाढीव पाणी पुरवठा लाईन आहे ती 2 दिवसामध्ये पूर्ण करून येणाऱ्या 2 दिवसानंतर लगेचच ह्या रस्त्याला आपण सुरुवात करणार आहोत. या निमित्ताने मी या सर्व नागरिकांचे आभार मानतो की आत्तापर्यंत निवडणूक झाल्यापासून जो काही गैरसोय आपल्याला सहन करावी लागली त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. ह्या भागातील राहणारे जमीनदार ज्यांची शेती आहे ज्यांच्या जमिनी आहे त्यांनी देखील मनाचा मोठेपणा दाखवून या ठिकाणी रस्त्यामध्ये जी काही जमीन जाती किंवा शिर्डीनगर पंचायतला जी काही वाढीव रस्त्यासाठी जागा पाहिजे ती देखील त्यांनी देण्याचं या ठिकाणी आश्वासन दिलं आहे आणि त्या पद्धतीने ते सहकार्य करत आहेत त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो. व मी वाघवस्ती व वार्ड क्रमांक 7 मधील सर्व नागरिकांना यानिमित्ताने सांगू इच्छितो की ज्या काही अंतर्गत रस्ते आहे हे देखील आपले मंजूर झालेले आहे पण जोपर्यंत ह्या वाघवस्तीचा गेल्या अनेक वर्षापासून जो रस्त्याचा प्रश्न होता तो येणाऱ्या काळात लवकरच सोडवला जाणार आहे. पाणी पुरवठ्याची जी काही अडचण होती ती देखील या ठिकाणी आता 2 दिवसात पूर्ण होणार आहे आणि म्हणून अंतर्गत जे काही रस्ते आहे ते देखील आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मंजूर झाले आहे. फक्त हा मोठा रस्ता झाल्यानंतर ही लाईन झाल्यानंतर आपण त्याचे काम सुरू करणार आहोत. नागरिकांनी जो विश्वास आमच्यावर दाखवला आणि जे काही आश्वासन शिर्डीनगर पंचायतच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने माननीय आमदार राधाकृष्ण विखे साहेब व डॉक्टर सुजयदादा विखे पाटलांनी जे काही नागरिकांना दिले होते, नागरिकांनी ज्या काही समस्या मांडल्या होत्या त्या आम्ही येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करू. नागरिकांना कुठल्याही प्रकारे वाऱ्यावर सोडणार नाही या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो. व पुन्हा एकदा या वाघवस्तीमधील राहणारे आमच्या माता भगिनी आमचे जे बंधू आहेत यांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो की त्यांनी आत्तापर्यंत जो काही त्रास त्यांना झाला त्यांनी सहन केला आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एकच विनंती करतो की आपल्या ज्या काही अडचणी आपल्या ज्या काही समस्या असतील त्या तुम्ही आम्हापर्यंत पोचवा त्याचा निश्चितपणे आम्ही डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्फत या ठिकाणी सोडविण्याचा प्रयत्न करू. मी या निमित्ताने आणखी एक सांगू इच्छितो की आम्ही येणाऱ्या काळामध्ये शिर्डीनगर पंचायतचे काँग्रेस प्रणित माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटलांना मानणारे जेवढे काही गणपतीचे मंडळ आहेत यावर्षी गणपती न बसवता आम्ही आमच्या भागामध्ये अंगणवाडी सुरू करणार आहोत. तर वाघवस्ती या ठिकाणी देखील आम्ही एक 15 दिवसात ते महिन्याच्या आत या ठिकाणी अंगणवाडी सुरू करणार आहोत. या निमित्ताने मी एवढं सांगतो शिर्डीनगर पंचायतच्या वतीने आज महाराष्ट्र शासनाअंतर्गत अमृत योजनेचं ह्या ठिकाणी गेल्या महिन्यामध्येच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, शिर्डी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, तसेच आमचे युवा नेते सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या महिन्यामध्येच अमृत योजनेचा या ठिकाणी शुभारंभ झाला. ह्या शुभारंभप्रसंगी अमृत योजनेचा या ठिकाणी मी थोडासा तपशील देऊ इच्छितो. 36 कोटी 75 लाखाची योजना असून 75 किलोमीटर ही योजना प्रत्येक शिर्डीमध्ये वाड्यावस्ते गल्लीत जाणार आहे. तोच प्रकल्प ह्या ठिकाणी आज आम्ही फर्स्ट फेजमध्ये आमच्या श्रीनगर पंचायतच्या नगरसेविका श्रीमती अर्चनाताई कोते पाटील यांच्या वॉर्डामध्ये आज फर्स्ट फेज या ठिकाणी आम्ही शुभारंभ झाला. तर आमची ही जी मानस आहे अर्चनाताईने सांगितल्याप्रमाणे हा रस्त्याची वर्क ऑर्डर झालेली आहे आणि आम्ही शिर्डीमध्ये पहिला फेज म्हणून ज्या ठिकाणी रस्त्याचे वर्क ऑर्डर झालेले आहे त्या रस्त्याचे पूर्ण आम्ही
रस्ते पाणी पहिली पाईपलाईन त्या ठिकाणी टाकणार आहे, त्यानंतर मग रस्त्याचं काम करणार आहे. म्हणजे पहिल्या प्रायोरिटी आम्ही रस्त्याला देणार आहे, ज्या ठिकाणी वर्क ऑर्डर झालेली आहे, नंतर आम्ही पूर्ण शहरामध्ये काम चालू करणार आहे. असाच मानस आमचा पुढील 5 वर्षामध्ये राहणार आहे. मोठे विकास प्रकल्प आम्ही या ठिकाणी आणणार आहे. लोकप्रिय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या मालकांनी काम करत असताना मला आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो का येणाऱ्या शताब्दी वर्षामध्ये कुठल्या प्रकारची साई भक्तांना आणि शिर्डीतल्या रहिवाशांना ह्या ठिकाणी कुठली अडचण भासणार नाही अशा ज्या बारीक छोट्या मोठ्या गोष्टी असल्या आम्ही त्या ठिकाणी प्रायोरिटीने पहिले कमी करतो आहे. मी विनंती करतो एस पी चोवीसच्या माध्यमातून सर्व नागरिकांना का ज्या ठिकाणी कुठली काही अडचण असली तिने त्वरित आम्हाला नगरसेवकांना स्थानिक नगरसेवकांना सीओंना आम्हाला कळवावे, जेणेकरून आपण ह्या गोष्टींना आपल्याला सॉफ्ट या ठिकाणी काम करता येईल. गेले 10 वर्षापासून खराब होता म्हणजे लहान मुलांना न्यायला आणायला खूप अडचण होत होती, पण मग आता ती नितीन भाऊंना सांगितल्यामुळे आता ते रोडचं काम चालू करत आहे आणि पाण्याची पण लाईन टाकते आणि जे गल्ली रोड मधले ते पण करीत आहे. याच अडचणी होत्या आम्हाला, आता दूर झाल्या म्हणजे आमची काय एवढी इच्छा राहते आमची सगळं व्यवस्थित म्हणजे रस्ते पाणी लाईट व्यवस्थित असली म्हणजे मग काही वाटत नाही त्याचं. यावेळी पाणी पुरवठा सभापती सुजित गोंदकर, मंगेश त्रिभुवन, नितीन कोते, नगरसेविका अर्चना उत्तम कोते व तसेच वाघवस्ती येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, SP24 तास, शिर्डी.